अरे चाल माझ्या सोम्या, घरदार सोडून जाऊ दोघे जण शेताकडे रे. गार गार सावलीला दोघ बसून करू मनाची विश्रांती रे. तुझी मालकीन वाट पात आसन राहिली आसन उपाशी रे. चाल रे सोन्या चाल जाऊ आपण शेताकडे रे. आओ इकडे या ना. कशाला? आओ या ना इकडे. नाही जाऊ दे ना, आता मला तिकडे जायचं शेताकडे. आवं मला एकदा तुमचं कुत्रं हवंय. तू त्याला कुत्रं म्हणू नको. मग काय म्हणू, कुत्रं तर आहे ते. अगं त्याचं नाव सोन्या आहे. आता मला कसं माहिती राहील त्याचं नाव सोन्या? मग आता मी तुला गाणं म्हणत चालू, तू ऐकलं नाही का? मला वाटलं ते गाणं सोन्या म्हणताय तुम्ही. त्याचं नाव माझ्या सोन्या आहे कुत्र्याच. बरं मी काय म्हणती, तुमचं सोनं द्या ना मला एकद्या. हा काय सोनं घेती तू? अव सोन्याला द्या, सोन्याला. अग या सोन्या कुत्र्याला द्या माझ्याकडं. अग कुत्रा नको ना म्हणू त्याला. आवड नाही बोलत कुत्र, सोन्याला देता का एकदा माझ्याकडं? अग तो सोन्याला चावनट आहे. आवलय गोड आहे. हा तुला गोड दिसतो. अग पण तो सोन्या आहे ना, लय चावनट आहे. अव नाही, मी भरपूर कुत्र्यांना सांभाळलेलं आहे, नाही चावणार मला. तुम्ही द्या ना लई छोटस लय गोड गोड. अग तो सारख्या पुरी जर पाहिले ना त्यांना, तो गलीला थांबून देत नाही. एवढा सोन्या चावनट आहे. भुकतो का? भुकतो नाही तबाय. हाओ भुकतो खरं. हा तुला पाहिलं ना त्याला लगेच फुरान आलं. मी काय म्हणते द्या ना एकदा माझ्याकडं. नको ना. नको ना? नाही. अव तुम्हाला नाही मागते, मी कुत्र्याला मागते. तो काय फुकट मिळण काय? अव बर जाऊ द्या ना कधी, जा निघा. अगं त्याला मी दूध पाजले, त्याला भाकरी चारले, तुला द्यायचा कुत्रा म्हणजे काय, सोन्या द्यायचा माझा म्हणजे काय? अव मी इकत नाही मागते, मी 2 मिनिटं मागते फक्त त्याला प्रेम करायसाठी. म्हणजे याच्यावर तुला प्रेम करायचं? प्रेम करायचं म्हणजे त्याला बघायचं, आंजारायचं, गोंजारायचं. पाय बर सोन्याला चावणट आहे. चावतो का तो? तुला समजन, तुला समजन तपाय. त्याला यायचंय माझ्याकडं. आणि घे घे. अगं बाई सोन्या, सोन्या घे घे. ए सोन्या किती गोड आहे र तू, गोड आहे र सोन्या. ए सोन्याची पैपी नको घे बर का. बघू बघू. घ्या 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 घ्या. नाही आता तिकडच घे तू. घ्या ते मुतलं. मी तुला काय सांगतो, मा सोन्या चावनट आहे. अहो घ्या ना तुमचं कुत्र, घ्या नाही तर मी फेकून दिली याला. तुला आवडलं घे. अहो मुतलं ते माझ्या अंगावर. बरं मुतलं, बरं झालं ते मुतलंच, फक्त हागलं नाही. अहो तुम्ही बी चावट आहे आणि तुमचं कुत्र बी चावट आहे. मग ते मालकासारखंच आहे ना. मग तेच बोलते मी, मालकच चावट आहे. मग पडले वळ नाही इंद्र असं कळलं, कोणाशी मोडावे. जो जसा मालक तसं कुत्र. छी ए इकडे ये इकडे. तुमचं कुत्र पळून चाललंय, घ्या त्याला त्याच पहिले तुमच्याकडं. आता तुला तर म्हणलं होतं मा सोन्या चावनट आहे. चावनट आहे, तुम्ही बी चावनट आहे, तो बी चावनट आहे. माझ्याच वळ कुणीकडची. माझ्याच वळ नाही त्याला, मुका प्राणी तू. सगळी माझी साडी घाण करून दिली. तुम्हाला माहिती का, 12 वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने मला घेऊन दिली. बरं झालं 12 वर्षांनी, बरं झालं तो मा सोन्या घेतला वरून मुतायला. तुमचं सोन्या साडी व साडी व तेव्हा ते पाहिलं ना. अहो फेकत काय मग त्याला? तुला पाहिलं ते पिसाळ. मला पाहिलं तुम्ही मी पिसाळले. आता परत घेतलं तर हागन तुझ्या अंगवरती. मी घेणारच नाही हागायसाठी त्याला. हागत ते तुमच्या घरात जाऊन हागायला लाव त्याला. आता तुला काय, मला काय सांगू ती, माझा सोन्या तुला आवडला तो घेतला. सगळा मुतला माझ्या अंगावर. माझा सोन्या तुला आवडला तो घेतला. अहो तुमचं सोन्या नाही आवडला मला, मुत्रा आहे नुसतं एक नंबरचा. मग सोन्या मुत्राचा असतो. तुम्ही बी तसेच आहे बाई, कधी दिसल्या निकृत मूत लागते तुम्हाला. मग माझी सवय त्याला लागेल बाई, माणूस पाहिलं का तो मुतोच. ते बघा तिकडं तुमची बायको. कोणती बायको? जाऊ दे बायको मरू दे तिकडं. तुला सोन्या लागत होता मी दिला. तू काय म्हणले असते बाबाजीना, मग त्यांचा सोन्या नाही दिला. सोन्या आवडला ना माझा, तुला दिलाय ना. मुतला मग तो अंगोर. मुतला ना तो. मग माझी साडी धुवून द्या. कोण? तुम्ही. नको बाबा, माय बायको पाहिल. काय तुमची बायको पाहिल? तुमच्या घर बायकोला सांगेल मी धुवून द्यायला. कोण? मी सांगेल मा सोन्या तिला आवडला तिनं घेतला. मी पहिले सांगते तुम्हाला, साध्या भाषेत सांगते. अरे काय झालं, काय झालं, काय झालं? अरे बाबूराव हिला मा सोन्या लागत होता, मा सोन्या हिला आवडला आणि मग मी हिला दिला. बर आता मा सोन्याला हा सवय काय? आता मी कसं रात्र जातो
तसं माझ्या सोन्या बाई माणसाला पाहिलं का तो अंगोर मुततो बर आता हिनं सोन्या घेतला उचून ना सोन्या मुतला हिच्यावर हिला आवडला हिनं घेतला हिच्यावर मुतला हा अहो समजी माझी साडी घाण करून दिली तुम्ही कालच घेतलेली होती नाही आणि तुला काय एवढा आपे कुत्रे घ्यायची एवढी जवळ याच्यावर आता माझ्या चढा तुम्ही हा म्हातारेला बोला ना चावट कोणीकडचा तो नुसता अरे तू काल आलता इकडे घेऊ कुत्रा अरे मी माझ्या शेताकडे चाललो होतो तिनं हाक मारून घेतली बाबाजी काय बाय अशी कुठे जायचं रे बाय बायको बसल राहते का बरं माझा रस्ता आहे बांधानी अरे बा तिला अशी वस्तू दिसत घेतच राहते मग घेत राहते मग तिला माझा सोने आवडला केली काय चुकी तुम्ही विषय कशाला पालटताय काय साडी काय बे साडी बाय बायको दोन आण कोण तू तू दुई बघे माझा सोने तिला आवडला मी दिला माझा सोने तिच्यावर मुतला तू दुई अरे तू आज सोन्या मुतल्या म्हणून तुला सांगते दूर आण तिला काय माझ्या सोन्या आवडलं होतं एवढा माय मी चाललो होतो ना माझा आता एवढं गोड गोंडच दिसलं ते मी घेतलं त्याला अंगावर आणि अंगावर घेतलं आणि मुतलं ना ते अंगावर सगळं अरे पण एवढं अंगावर काय घ्यायचं घ्यायचं येणं उभं करायचं पाहायचं कपार असं अंगावर जात कशी राहत तुला पाहिजे बाबरा तुझी बायको ना तिला ना प्रत्येक दुसऱ्याच्या वस्तूच आवडत राहत्या आता माझा सोन्या आवडला नसता दिला तर तिचं मन दुखी झालं असत आता माझा सोन्या तिनं घेतला मुतला तिच्यावर अरे पण अरे पाहिजे सोन्यासारखी साडी आता घेतली मी सांगा ना धुवून दे अरे तू दे आता का आवडला सोन्या मी काय करू मग आवडला आवडला राव राव तेच काढतो का आता एवढी साडी भरली ती कोण मी काय म्हणलो होतो तिला अंधवर म्हणत होतो माझ्या सोन्या चावून बाई माणसाला पाहिलो त्याला उत येतोय काय नाही आता आलं असेल ना पण चूक झाली असेल त्याच्या सोन्या चावल्या तेवढी दोन आण आता दे म्हणा सोडून काय साडी आता काही तर सोडून दे ए बुलेट बोल जरा दोन कुठं आणू यायचा कुत्तर मुत्यात येश का माझ्या सोन्या मुतलाय तुम्ही मी मुतता सगळीकडे जाऊ मी आतुरणात मुततोय आता पाहिलं का आणि तुला काय आवडते त्याचे कुत्रे बोलायचे साडी दोन दे सोडून दे सोडून घरी गेल्या नाही ना साडी ही भरली ना माझ्या सोन्या हिच्यावर मुतलाय ना आता तिला काय बदलू देतो का नाही सोन्या हिच्यावर मुतलाय ना अशी जातो तू अशी जातो का तू दे माझ्या संघ पाठवून दे जायचं सगळं दोन चोर आणलं पाहिजे दुसरी साडी नको घेऊन येऊ माझा सोन्या तुझ्या याच्यावर मुतलाय ना हीच साडी देते ना तुम्हाला मग इडच सोडून दे ना इथं कस का सोडून काय बदलू देतो का कपडे कोण काय ए बाबी कपडे बदलू देते ना जागा सोडले तुला धुवा लागेल कोणला पुरावा काय सांगू माझा सोन्या कुठं मुतला कुठं इड पहिले गाडीओ मग काय करायचं मग इड सोडून दे माझ्या सोन्या मी तिची साडी तुला काय करायचं रे कपडे बदलायला मी माझ्या सोन्याला सांगतो याच्यासाठी दूर आणतो का असेल अरे फार सगळं होतो ना तेव्हा मास्टर काय बोलत काय बे घेत काकात कुत्रा चालत काय बोलराय निर्माण माझा काय गुन्हा आहे का हा गेला गेल सोन्या तिला आवडला सोन्या सोन्या तिच्यावर मुतला मी काय करू तुमचा सोन्या होता तुमचा सोन्या माझ्या अंगावर मुतलाय ना काय मागितला कसं मागितलं म्हणजे माझी मी घेऊन चाललो होतो ना काय सोन्या बाई माणसाला पाहिलो का त्याला मुतायला येतो कोण मीच रात्रीचं 12 वाजता आतुरण्यात मुतवतो काय बिया माझी साडी मी तुम्ही धुवा आता कोण मग दे सोडून 2 मिनिटात आले तुम्ही कुठे जाऊ नका नाही येऊन टाळायचं इडच दे सोडून अगं मग मला बोलायचं तुला सोन्या लागत होता अगो आपले कपडे खराब केले मी काय बघतोय मला कुत्रा नको नाव नको घेऊ कुत्रा डुक्कर मेंटल मांजर अग सोन्या 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 कुत्रा कुत्रा सोन्या 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 तुला आवडला कुत्रा सोन्या तुला आवडला म्हणून कुत्रा रानटी कुत्रा कुत्रा आहे तुझा हा मग कुत्रा म्हणजे तोच मुतला बर आता काय बे तू आता शांत राहतो का बाबे आता तू बसतो का न्याय कुठून यायचा दोन आणशील साडी त्याला काय सांगू राहिले माझी साडी धुवून द्यायची काय बे धुवून दे अरे कबूल आहे ना सोडून दे
नाही जमायचं भाव्या तुझ्या बायकोला माझ्याकडे लुंगी लाव साडी सोडून दे मी धुवून आणतो चल काबू अरे तो बायकोला सोन्या आवडत मला काय म्हणतो सोन्या तिकडे जाऊ दे सोन्या कपडे सोन्या तिकडे